नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज। वणी जवळ सापडली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे। पृथ्वीवरील पहिले जीव विदर्भात। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अति प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चुनखडक आढळतात। या चुनखडकात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ प्रोटोरोझोईक काळात तेव्हा इथे असलेल्या समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबॅक्टेरिया या सूक्ष्मजीवांचे चुनखडकातील अतिशय असे जीवाश्म आढळून आले। चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भूशास्त्रज्ञ अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनाही दुर्मिळ जीवाश्मे शोधून काढली। पृथ्वीची उत्पत्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली, परंतु सजीवांची उत्पत्ती मात्र 3 ते 4 अब्ज वर्षादरम्यान झाली। जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोलाइट असे म्हणतात। या सूक्ष्मजीवांना सायनोबॅक्टेरिया असे सुद्धा म्हटले जाते। विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ प्रोटोरोझोईक काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्म आढळतात। तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले। ती पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेली जीव होती। ही सर्व आदिजीव खनिजे खाऊन जगत होती। पुढे अशाच जीवांपासून बहुपेशीय जीव निर्माण झाले। मासोळ्या सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसॉर ते पुढे मानव, असा सजीवांचा विकास झाला। चंद्रपूर आणि परिसरात चांदा बिल्लारी पैनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमॅटोलाइट जीवाश्मे आढळली। या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुलकोल्स असे म्हणतात। ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समूहाने राहत होती। पुढील क्रिटिशीय काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला आणि चिखलांचे रूपांतर चुनखडकात झाले आणि जीवांचे रूपांतर जीवाश्मात झाले। आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात। ही यवतमाळ जिल्ह्यातील वणीजवळील मोहुर्ली बोर्डा परिसरात आढळले असल्याचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे। प्राध्यापक सुरेश चोपणे हे मूळचे वणीचे असून ते सध्या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात। पृथ्वीची उत्पत्ती 4.6 बिलियन वर्षापूर्वी झाली आणि त्यानंतर 3.6 ते 4 अब्ज वर्षापूर्वी स्ट्रोमेटोलाइट नावाचे जे बॅक्टेरिया होते, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, यांच्या जीवांची उत्पत्ती झाली। पृथ्वीवरती विकसित होणारे हे पहिले जीव आहेत, ज्याला आपण स्ट्रोमेटोलाइट किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणतो। आणि जगामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनारी हे जीवाश्म आढळलेले आहेत आणि तेव्हा कुठं पहिल्या जीवांची जी उत्पत्ती केव्हा झाली हे आपल्याला कळलेलं आहे। भारतामध्ये, राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशामध्ये ही जीवाश्म सापडली आणि 2 वर्षापूर्वी चंद्रपूरमध्ये मी ह्या जीवाश्माचं संशोधन केलं। वणीजवळ चुनखडक असल्यामुळे या परिसरात हे जीवाश्म सापडतात का, याचा मी गेल्या 2-3 वर्षापासून शोध घेत होतो। आणि मागच्या वर्षी मला वणीजवळ जे पश्चिमेकडे मोहुर्ली ते बोर्डा हा जो पॅच आहे, जमिनीचा पट्टा आहे, तिथे मला ही जीवाश्म मोठ्या प्रमाणावर तिथल्या काही खडकामध्ये आढळून आली। अजूनही ती जमिनीमध्ये खूप दडलेली आहे। आपल्या वणी परिसरात, विदर्भ परिसरामध्ये त्या काळामध्ये जवळजवळ 150 ते 200 कोटी वर्षापूर्वी समुद्र होता आणि या समुद्रामध्ये ही जीवाश्म त्या काळात वाढली। उथळ पाण्यामध्ये आणि उष्ण पाण्यामध्ये ही जीवाश्म त्यावेळेस राहत असे। समुद्रामध्ये आलेला जो चिखल होता, ज्याला आता आज आपण लाईमस्टोन म्हणतो, त्या चिखलावर हे जीवाश्म हे जीवाणू जे आहेत ते जगत होती आणि तिथे राहत होती। आज गोल गोल आकाराची चित्रात दाखवल्याप्रमाणे हे जे जीवाश्म आहे ती त्या परिसरात राहत होती। म्हणजे विदर्भ हा सुद्धा त्या काळामध्ये, म्हणजे ज्याला आपण निओ प्रोटोरोझोईक काळ म्हणतो, त्या काळामध्ये आपल्याकडे समुद्र होता आणि मग पुढे क्रिटाशियस काळामध्ये जेव्हा प्रचंड ज्वालामुखीचे उद्रेक झाले तेव्हा हे सर्व आपले जे समुद्राचे भाग होता तो दूर गेला आणि आपल्याकडे मग बेसॉल्ट नावाचा हा खडक आला। वणीजवळ आणि चंद्रपूरजवळ ही जी जीवाश्म सापडलेली आहेत, यामुळं आपल्या पुढील संशोधनाला फार मोठी चालना मिळेल। म्हणजे भौगोलिक संशोधन, जिओलॉजिकल संशोधनाला चालना मिळेल आणि जीवाश्मतज्ञ यांना पुन्हा पुरावे आपल्याकडे मिळेल आणि प्राचीन काळचा इतिहास आपल्यासमोर उलगड होत जाईल। यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही जीवाश्मे आढळून आल्याने पृथ्वीवरील पहिले जीव विदर्भात निर्माण झाल्याचा दावा संशोधकाने केला असून
जीवाश्म आढळल्याने याची चर्चा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर सुरू आहे. अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.